थ्रोस के वड़े तो एट द एंड ऑफ मेथड सिग्नेचर अड़ी थ्रो के वड़े तो भी तीन मेथड सिंटैक्स में पब्लिक स्टैटिक एक डिपॉजिट नावाची मेथड घेतली त्याच्या पुढे थ्रोस काय केले रिमोट एक्सेप्शन आणि त्यानंतर आपण जे काय थ्रो केले ते मेथड इम्प्लिमेंट केली. आता तुम्हाला आपण उद्या शिकणार आहे यूजर डिफाइंड एक्सेप्शन जे फाइल नॉट फाउंड अरे इंडेक्स सिस्टीम ने त्यांना नाव दिले एक्सेप्शन. तुम्हाला एखाद्या प्रोग्राम मध्ये वाटत असेल एखादं एक्सेप्शन राईज होत आहे तर यूजर सुद्धा स्वतःच एक्सेप्शन डिक्लेअर करू शकतो. त्या कन्सेप्टला आपण यूजर डिफाइंड म्हणतोय. आता त्याचे रिमोट एक्सेप्शन लिहिलंय थ्रो केलंय थ्रोज केलंय आणि जी मेथड असेल त्याच्यामध्ये कॅच करताना कसं करतोय पहा थ्रो न्यू रिमोट एक्सेप्शन या वेळी त्याच्यामध्ये पहा मेथड कॅन डिक्लेअर थ्रोज मोर दॅन वन एक्सेप्शन. थ्रोज मध्ये इथं आपण एकापेक्षा जास्त एक्सेप्शन लिहू शकतो. कसे पहिला लिहिला रिमोट एक्सेप्शन कॉमा इथं नंतर कॉमा देऊन टाकलं आयओ एक्सेप्शन ह्या वेळी एकापेक्षा जास्त एक्सेप्शन डिक्लेअर करता येतात. कशामध्ये थ्रोज मध्ये इन विच द एक्सेप्शन आर डिक्लेअर इन लिस्ट सेपरेटेड बाय कॉमा. कसे केले जातात कॉमा दुसऱ्या एक्सेप्शनचं नाव कॉमा तिसऱ्या असे मल्टिपल एक्सेप्शन लिहिता येतात थ्रोज कीवर्डच्या पुढे. मग इथे एक्झाम्पल खाली विड्रॉ नावाची मेथड घेतली थ्रोज पहिले एक्सेप्शन आले रिमोट एक्सेप्शन त्याला दिले कॉमा नंतर दिले इनसफिशियंट फंड एक्सेप्शन असे वेगवेगळे लिहू शकतोय कोणत्या कीवर्डच्या पुढे थ्रोजच्या पुढे. आणि त्यानंतरच आहे आणि थ्रो कसा घेतला जातो मेथडच्या मध्ये काय लिहायचं थ्रो कीवर्ड न्यू नी मेमरी अलोकेट करायची त्या एक्सेप्शनला आणि त्या एक्सेप्शनचं नाव आणि पुढे मेथडचा सिग्नेचर हा कशासाठी आहे थ्रो मध्ये. दोन्ही मध्ये कन्फ्यूज होऊ नका थ्रोज आणि थ्रो मध्ये. थ्रोज काय केला जातो ऍट द एंड ऑफ मेथड सिग्नेचर आणि थ्रो कुठे लिहिला जातो विथ इन अ मेथड आणि मेमरी अलोकेट होऊन त्याला जो काय एक्सेप्शनचा नाव असेल तो आणि पुढे मेथडचा सिम्बॉल दिला जातो. मग आता थ्रो आणि थ्रोज मध्ये डिफरन्स काय आहे सिम्बल मध्ये पहा. जावा थ्रो कीवर्ड काय केला जातो जे एक्सप्लिसिटली जे यूजर डिफाइंड आपले एक्सेप्शन वेगवेगळे असतात ते आपल्याला थ्रो कीवर्डनी हा जो थ्रो आहे याने आपल्याला थ्रो करून कॅच करता येतात. आणि थ्रोज मध्ये कोणते असतात थ्रोज कीवर्ड यूज टू डिक्लेअर ऑन एक्सेप्शन जे सिस्टीम चे असतील ते इथे आपण डिक्लेअर करतोय. मग थ्रो कीवर्ड कुठे असतोय विथ इन अ मेथड मध्ये आणि थ्रोज कुठे असतो ऍट द एंड ऑफ मेथड सिग्नेचर. आणि तुम्ही या वेळी आणि तुमचा फिफ्थ जो कीवर्ड आहे तो आहे आता फायनली. फायनली काय करतोय पहा फायनली ब्लॉक फॉलोज ट्राय ब्लॉक और कॅच ब्लॉक. आपण नॉर्मल वे ट्राय और कॅच ब्लॉकचा नंतर कोणता लिहितो फायनली पण असं कंपल्सरी नाही प्रत्येक प्रोग्राम मध्ये फायनली ब्लॉक राईटच करावा. फायनली ब्लॉक ऑफ कोड ऑलवेज एक्झिक्यूट फायनली ब्लॉक फॉलोज ट्राय ब्लॉक और कॅच ब्लॉक. फायनली ब्लॉक ऑफ कोड ऑलवेज एक्झिक्युट इरेस्पेक्टिव्ह ऑकरन्स ऑफ एक्सेप्शन. युझिंग फायनली ब्लॉक अलोज यू टू रन एनी क्लीन अप टाइप ऑफ स्टेटमेंट दॅट यू वॉन्ट टू एक्झिक्युट नो मॅटर दॅट हॅपन्स इन द प्रोटेक्टेड कोड. फायनली ब्लॉक अपियर कुठं होतं ऍट द एंड ऑफ कॅच ब्लॉक आणि त्याचा सिंटॅक्स भाग असा आहे ट्राय कॅच तर कंपल्सरी प्रोग्राम मध्ये एक्सेप्शनच्या येतातच ट्रायचा याच्यामध्ये कोड कॅच जे काय मल्टिपल असतील तीन किंवा एक असेल ते सगळे आणि त्याच्यानंतर फायनली फायनली करली ब्रॅकेट ओपन करली ब्रॅकेट क्लोज आणि तिथे फायनलीचा आपला जे काय कोड असेल तो लिहितो. आता फायनलीच एक लक्षात ठेवा हा जो ब्लॉक आहे तुमचा एखादं एक्सेप्शन जरी थ्रो झालं तरी फायनली ब्लॉक एक्झिक्युट होतो ट्राय ब्लॉक एक्झिक्युट झाला तरी फायनली एक्झिक्युट होतो म्हणजे फायनली ब्लॉक हा काय गॅरंटी टू एक्झिक्युट कंपल्सरी तुमच्या प्रोग्राम मध्ये एक्झिक्युट होते. म्हणजे असं एखादा कोड असेल
तो कंपल्सरी प्रोग्राम मध्ये आपल्याला एक्झिक्युट करायचा असेल तो कोड कशामध्ये टाकायचा, फायनली ब्लॉक मध्ये. समजले 5 कीवर्ड? बोला. कोणते 5 पाहिले? ट्राय, कॅच, थ्रो, थ्रोज आणि फायनली. ठीक आहे, आपण इथे थांबू. उद्या युजर डिफाइंड एक्सेप्शन जो कन्सेप्ट आहे तो पाहू, आणि असर्शन्स म्हणून आहे त्यासाठी असर्ट नावाचा कीवर्ड वापरला जातो. त्यानंतर तुमचा चॅप्टर एंड होतोय. Thank you.